अक्षय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील झडगाव तालुक्यातील नर्मदा काठावरील भुषा गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच पोहोचली वीज परिसरातील ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण. भुषा गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा वीज पोहोचल्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. 9 एप्रिल 2023 रोजी झडगाव तालुक्यातील नर्मदा नदीकिनारी अतिदुर्गम आदिवासी डोंगराळ भागात व झडगाव पासून 40 किलोमीटर अंतरावर वसलेले भुषा या गावात भारत स्वातंत्र्यानंतर 72 वर्षात प्रथम महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ विभागामार्फत प्रथम गावात वीज पोहोचली आहे. भुषा हे गाव काही वर्षापासून रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, वीज आदी सोयी सुविधांपासून वंचित असले तरी या भुषा गावाकडे स्थानिक प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नसल्यामुळे गाव विकासापासून कोसळून राहिले. गावातील युवक आधुनिक धावत्या युगात उच्च शिक्षण घेतल्यामुळे गावाचा विकास होण्यास सुरुवात झालेली दिसून येत. भुषा गावातील खुटालीपाडा 1, खुटालीपाडा 2, हकतारा, विहीरपाडा, विमानतळपाडा, ओकायापाडा, भुषा पायनेट आदी पाड्यावरील 30 ते 40 लाभार्थ्यांना विजेचा लाभ मिळणार आहे. रिपीट ट्रान्सफॉर्मर विद्युत रोहित्राच्या उद्घाटनप्रसंगी कुशाल कुल्ला पावरा सरपंच भुषा, जाड्या पावरा सरपंच माळ, लाला पावरा, नटवर पांडुरंग पावरा, दारख्या पावरा, फोपा पावरा कारभारी, मेरसिंग पावरा, बोठड्या मालसिंग पावरा, किसन अरविंद पावरा, कसा पावरा, पंडित पावरा, जेमा पावरा, गुमान खर्डे, युवराज पावरा, सुरत्या पावरा आदी ग्रामस्थ उपस्थित होते. झडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज नंदुरबार.